ओके तर आता नेक्स्ट पार्ट आपण पाहूत फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन. ओके तर डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन मध्ये आपल्याला माहित आहे की हा एक स्प्रिंग आहे त्याच्याशी अटॅच एक बॉब आहे ऑफ मास यम आणि जो या सरफेसवर ऑसिलेट होत आहे अँड दिस स्प्रिंग प्रोव्हाइड अ रिस्टोरिंग फोर्स अँड हा आपण एखाद्या मीडियममध्ये ठेवला आहे कन्सिडर करा पाण्यामध्ये ठेवला आहे हा सेटअप आणि हा मीडियम काय करतो आहे मीडियम देतो आहे रजिस्टिव्ह फोर्स आणि त्याच्यामुळे हा ऑसोलेशन करताना त्याची ॲम्प्लिट्यूड ओव्हर पिरियड ऑफ टाईम कमी कमी होत जाते. ह्या मोशनला एक्सप्लेन करण्याचा जो लॉ आहे तो लॉ आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो डिफरेन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणि द डिफरेन्शियल इक्वेशन यम डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर्ड प्लस आर डी एक्स बाय डी टी प्लस के एक्स इज इक्वल्स टू झिरो. त्यानंतर आपण ह्याचं सोल्युशन जेव्हा काढतो तेव्हा ते सोल्युशन असतं यक्स इज इक्वल्स टू ए वन ई टू द पॉवर ऑफ मायनस आर डिवायडेड बाय टू यम प्लस रूट ऑफ आर स्क्वेअर डिवाइड बाय फोर यम स्क्वेअर मायनस के बाय यम ब्रॅकेट क्लोज मल्टीप्लाइड बाय टी. तर तुम्हाला लक्षात आलं असेल दुसरा आर्बिटरी कॉन्स्टंट ए टू ई टू द पॉवर ऑफ मायनस आर डिवाइड बाय टू यम प्लस रूट ऑफ आर स्क्वेअर डिवाइड बाय फोर यम स्क्वेअर मायनस के बाय यम सॉरी या ठिकाणी मायनस येईल हा मल्टीप्लाइड बाय टी. आता आपण या ठिकाणी असं मीडियम घेतलं आहे की रजिस्टिव्ह फोर्स इज लेस दॅन द रिस्टोरिंग फोर्स. ओके म्हणजे काय आहे रजिस्टिव्ह फोर्स हा कमी आहे रिस्टोरिंग फोर्सपेक्षा त्याच्यामुळे हे ऑसोलेशन क्रिटिकली डॅम्प्ड नसतील किंवा ओव्हर डॅम्प्ड नसतील तर हे ऑसोलेशन असतील तर ही मोशन कशी असेल ऑसोलेटरी मोशन असेल विच इज अ डॅम्प्ड ऑसोलेटरी मोशन. ओके अँड द यक्स इज नाव रिड्यूस्ड टू यक्स इज इक्वल्स टू ए इज अ आर्बिट्री कॉन्स्टंट असोसिएटेड विथ द सिस्टीम विच वी आर टॉकिंग अबाउट आर टी डिवाइड बाय टू यम मल्टीप्लाइड बाय साइन ऑफ पी टी प्लस थीटा. हे इक्वेशन त्याचं सोल्यूशन आहे ज्यामध्ये ऑसोलेशन हळूहळू हळूहळू हळू त्याची ॲम्प्लिट्यूड कमी होते आणि वेलॉसिटी कमी कमी होत जाते. आता या ठिकाणी आपल्याला काय काय बघायचं आहे ए इज अन ॲम्प्लिट्यूड टी इज अ टाईम वी आर टॉकिंग अबाउट आर इज असोसिएटेड विथ अ रेझिस्टिव्ह मेडियम यम इज अ मास ऑफ अ बॉब टू इज अ जस्ट डिजिट अँड पी. सो वॉट इज पी पी इज अ अँग्युलर फ्रिक्वेन्सी पी इज angular frequency of damped oscillatory motion. P ची व्हॅल्यू आपण मागे एका इक्वेशनमध्ये घेतली होती ती होती k बाय m मायनस आर स्क्वेअर डिवाइड बाय फोर एम स्क्वेअर. हे लक्षात ठेव P इज अ अँग्युलर देर इज अ रिलेशन बिटवीन अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँड द फ्रिक्वेन्सी अँड दे रिलेशन काय आहे V damped is the frequency of not V nu damped D is a frequency of damped oscillation P is a angular frequency of damped oscillation divided by 2 pi. Okay hey because nu is equals to omega divided by 2 pi hey aapla jo formula hota normal simple harmonic motion cha toch ata ya form madhe apan lihela. आता पीची व्हॅल्यू याच्यामध्ये आपण पुट करू म्हणजे आपल्याला डॅम्प्ड ऑसोलेशनची
फ्रिक्वेन्सी आपल्याला काढता येते, दॅट इज पी इज डिवाइड बाय 2π, पी इज व्हॉट, के डिवाइड बाय एम मल्टीप्लाइड बाय आर स्क्वेअर डिवाइड बाय 4m स्क्वेअर. सो दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन. सो व्हॉट इज दिस, दिस इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन्स. कन्सिडर करा, डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये आपण मेडियम काढून टाकला. तर मी या ठिकाणी काय केलं की हा जो सेटअप आहे, हा जो सेटअप आहे, या सेटअपमध्ये फ्रिक्वेन्सी आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा ती व्ही डी इज इक्वल म्यू डी इज इक्वल्स टू 1/2π इन रूट के बाय एम मायनस आर स्क्वेअर बाय 4m स्क्वेअर येते. ह्याला आपण काय केलं की आता मेडियम काढून टाकला. ओके, मी आता मेडियम काढून टाकला, पाणी काढून टाकलं याच्यातलं. आता रेझिस्टिव्ह फोर्स नाही राहिला. त्यावेळेस हे इक्वेशन कसं होईल, व्ही डी इज इक्वल्स टू 1/2π रूट के बाय एम मायनस, आता आरची व्हॅल्यू 0 येईल, डिवाइड बाय 4m स्क्वेअर. सो दिस इक्वेशन इज नाव व्ही डी इज इक्वल्स टू 1/2π रूट के बाय एम, अँड दिस इज नथिंग बट रूट के बाय एम इज म्यू. सो दिस इज म्यू. सो व्ही डी इज इक्वल्स टू म्यू व्हेन देर इज नो डॅम्पिंग, विच इम्प्लाइज व्हेन आर इज नॉट 0. जेव्हा एखादं मीडियम असेल त्यावेळेस आपण असं सांगू शकतो की द फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्पिंग ऑसिलेटरी मोशन इज लेस दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ अनडॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन फॉर द सेम कंडिशन. ओके, सो दिस इज हाऊ इट वर्क्स. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहू, त्या पार्टचं नाव आहे लॉगरिथमिक डिक्रीमेंट. लॉगरिथमिक डिक्रीमेंट आता आपल्याला माहीत आहे या ठिकाणी एक आपण स्ट्रिंग ठेवली, स्प्रिंग ठेवलेली आहे, त्याला एक यम एवढा मासचा बॉब अटॅच केलेला आहे. ओके, आणि आपण कन्सिडर करा त्याला पाण्यामध्ये ठेवलं आहे त्या पूर्ण सिस्टीमला. जो काय करेल, रेझिस्टिव्ह फोर्स अप्लाय करेल. दिस प्रोड्यूस अ रिस्टोरिंग फोर्स जो काय करेल, ऑसोलेशन्स द्यायला मदत करेल. आणि बाहेरच्या साईडने आहे रेझिस्टिव्ह फोर्स जो काय करेल, मीडियम काय करेल, फ्रिक्शन त्याला काय करेल, थांबवण्याचा प्रयत्न करेल. ओके, आणि त्याच्यामुळे इक्वेशन आपल्याला कसं भेटणार आहे, आपल्याला इक्वेशन भेटणार आहे एम डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस आर डी एक्स बाय डी टी प्लस के एक्स इज इक्वल्स टू 0. आणि आपण या ठिकाणी घेतले आर स्क्वेअर इज लेस दॅन 4m k, म्हणजे काय, नाव धिस इज डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन. डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन आहे, त्याच्यामुळे ह्याचं सोल्युशन काय असेल या इक्वेशनचं, या इक्वेशनचं सोल्युशन असेल एक्स इज इक्वल्स टू ए ई टू द पॉवर ऑफ मायनस आर टी डिवाइड बाय 2m साईन ऑफ पी टी प्लस थीटा ब्रॅकेट क्लोज. ओके, हेअर इट इज व्हेरी क्लिअर दॅट या ठिकाणी आपल्याला एकदम स्पष्ट कळेल, काय कळेल, दिस इज अ डॅम्पिंग ऑसोलेट. हा काय आहे, ह्याची व्हॅल्यू कंटिन्युअसली कमी कमी होत होते, ॲम्प्लिट्यूड डिक्रीजिंग ॲम्प्लिट्यूड आहे. ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे का, नाही. ई टू द पॉवर ऑफ मायनस आर टी डिवाइड बाय 2m मुळे हा कंटिन्युअसली कमी कमी होत जातो.
आणि तो कसा होतो याची आपण एक छान डायग्राम काढली होती मागचे. वी विल रिपीट दिस डायग्राम वन सेकंड. दिस इज वाय ॲक्सिस, सॉरी दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज टाइम ॲक्सिस. ओके, सो दिस इज एक्स ॲक्सिस, दॅट इज द पोझिशन ऑफ दॅट बॉल विथ रिस्पेक्ट टू टाइम, अँड दिस इज टाइम ॲक्सिस. अँड डॅम्पिंग फॅक्टर आपण या ठिकाणी थोडासा डिराइव दाखवून देऊ. ओके, सो वॉट इज दिस, दिस इज ई टू द पॉवर ऑफ मायनस आर टी डिवाइड बाय टू एम. आणि आता साईन आणि ए ह्याच्यामुळे जी जम्पिंग होते साईन थीटाची ती आता कशी होती आपण आता पाहू या ठिकाणी. सो इट विल बी लाईक दिस. ओके, नाव ही आहे ॲम्प्लिट्यूड ए वन फर्स्ट ऑसोलेशन, आणि ते ॲम्प्लिट्यूड सेकंड ऑसोलेशनला कमी होते, दॅट इज ए टू. त्यानंतर ॲम्प्लिट्यूड परत कमी होते ए थ्री. तुम्ही बघू शकता की याचे व्हॅल्यू कमी होत आहेत ए फोर, ए फाईव्ह अँड सो ऑन. ह्याला म्हणा आपण ए एन, ए ने ॲम्प्लिट्यूड, एन था ॲम्प्लिट्यूड. ओके, and so the total equation is, so this is so we are plotting x is equals to a e to the power of minus rt divided by 2m sin of pt plus theta. he apan ya tikani plot kelela hai. okay, तर आपल्याला जर आपण व्यवस्थित जर ह्याला पाहिलं आणि मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग घेतली तर आपल्याला असं कळेल ए वनची व्हॅल्यू किती येईल. ए वन इज इक्वल्स टू ए ई टू द पॉवर ऑफ मायनस आर टी डिवाइड बाय टू एम. ओके, कारण या ठिकाणी साईन ची जी व्हॅल्यू आहे तो पार्ट वन येईल